भवानी मंदिराची बांधणी हेमाडपंती असून मंदिराचे तीन दरवाजे चांदीचे एक पितळेचा आहे. देवीचे सिंहासन चांदीचे आहे. देवीच्या गाभाऱ्यात उत्तरेकडे आईचा चांदीचा पलंग आहे. देवीला आंघोळ घालतात, त्याचे पाणी कुंडा देते, त्याला श्री आईची न्हाणी म्हणतात. बरोबर आहे. तुळजा भवानी मंदिराच्या पाठीमागे शुभ चिंतामणी लाभ म्हणून गोल आकाराचा देव आहे. त्यावर भक्तिभावानं हात ठेवल्यावर मनातील इच्छा पूर्ण होते. तो चिंतामणी उजवा किंवा डावा कवल देतो. बरोबर आहे. मंदिराच्या पाठीमागील तटबंदीस एक दरवाजा आहे, त्याला शिवाजी दरवाजा म्हणतात. तिथून खाली पायऱ्या उतरल्यावर भारतीबुवाच्या मठाकडे जाण्याचा रस्ता आहे. भारतीबुवाच्या मठात अंबा सारंगपा डाव खेळते असे म्हणतात. भारतीबुवा हे शंकराचे अवतार होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. देवी भवानी भारतीबुवा बरोबर सारंगपाट खेळत असे. मठात गेल्यावर सारी पाटाचा डाव आजही भक्तांना दाखवण्यात येतो. अशी तुळजा भवानी सारंगपाट डाव कशी खेळते सांगा आम्हाला. अंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती. 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 मांडली सारंग पाटावर डाव खेळतो भोळा शंकर. कवडी मांडली सारंग पाटावर डाव खेळतो भोळा शंकर. कवडी वरच्यावर झेलती डाव सोकट्याचा खेळती. आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती. आंबा उद उद बोलती आंबा जाऊन मठात. गंग होती आंबा बसून डावात. भारतीच्या आंबा जाऊन मठात. गंग होती आंबा बसून डावात. माळा गळ्यामधी सोबती डाव सोकट्याचा खेळती. आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती. आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती. आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती. पाटच्या पायात मारून हात. संबुळावरती मारून थाप. पाटच्या पायात मारून हात. संबुळावरती मारून थाप. हाक अंबिकेला मारती डाव सोकट्याचा खेळती. आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती. आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती. आंबा उद उद बोलती डाव सोकट्याचा खेळती. आंबा झाली या दाटी. सुदाम आला ग तुझ्या भेटी. आरतीला आंबा झाली या दाटी. सुदाम आला ग तुझ्या भेटी. फुल घेऊन ग शेवंती डाव सोकट्याचा खेळती. आंबा उद उद
खेळती आंबा उदा उदा बोलती डाव सोपच्याचा खेळती आंबा उदा उदा बोलती डाव सोपच्याचा